पोहे हा प्रकार तसा सगळ्यांना आवडतो, पण मला एक सांगावंसं वाटेल की उत्तर भारतामध्ये तेवढं पोह्याचं असं चलन नाही आहे, पण मध्य प्रदेशमध्ये काही ठिकाणी तुम्हाला मिळतील. काश्मीरमध्ये वगैरे गेला तर पोहे काय माहीत नसतंच त्यांना. पोहे जरी माहीत असले तरी ते कसे करायचे हे माहीत नसतं. आणि आपल्या इथे तर पोह्याचे वेगवेगळे प्रकार आहे. त्यामधला एक पोह्याचा प्रकार जो सगळ्यांना आवडतो तो नागपुरातला, नागपुरातले तर्री पोहे. तर आता हे तर्री पोहे म्हणजे नेमकं काय? तर्री पोहे म्हणजे देशी चण्यापासून तयार केलेली तर्री, आणि ही तर्री पोह्यावर टाकायची आणि ती खूप जहाल तिखट असते. आणि आता पोह्याचा माझ्या आपल्याला इथे घ्यायचा आहे, पण खरा माझा घ्यायचा आहे तर्रीचा. ते आधी मी पोहे करायला घेतो. तेल आपण तापत ठेवू आणि त्याचबरोबर पोपटाचे दाणे ते सुद्धा आपण उकळत ठेवू. त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ आणि पोहे धुवायचे आहेत. त्यामध्ये पाणी आणि खूप जास्त वेळ न ठेवता लगेच ह्या अशा चाळणीत घालून ठेवून द्यायचं, म्हणजे जास्तीचं पाणी निथळून जातं. आता यामध्ये आपण घालू मोहरी. मोहरी तळतळल्यावर हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा ह्याला व्यवस्थित आपण परतून घेऊ. आणि असे तयार झालेले दाणे यामध्ये आपण आता हिंग घालूयात. त्यानंतर थोडीशी हळद, चवीनुसार थोडंसं मीठ, थोडी साखर, नंतर आपले भिजलेले पोहे. पाच एक मिनटं याला आपण मंद आचेवर वाफ येऊ देऊ. सर्व करू आपण. पोहे आपले तयार आहेत आणि आता मजा घ्यायची आपल्याला तर्रीची. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले काय करायचं? सगळ्यात पहिले मी गॅस पेटवीन. मंद आचेवर आपण तेल जे आहे तेल तापत ठेवूयात. आता तर्री पोहे म्हटल्यामुळे तेल थोडं जास्त असतं. आता कांदा जो हा चिरलेला आहे तो आणि आलं लसूण हे आपण एकत्र वाटून घेऊ. मला अजून काय राहिलं याच्यामध्ये, आपण त्याला लसूण घातला, कांदे घातले, हिरवी आलं घातलं. एक अजून गोष्ट आहे, खोबरं याच्यात जर घातलं, सुकं खोबरं माझ्याकडे असेल. सुका खोबऱ्याचे दोन तीन तुकडे जर घातले अजून मजा येते. येस, एवढं पुरे नाही का? थोडं पाणी घालू. कित्येक गोष्टी कशा असतात की आपण अगदी पुस्तकात लिहिल्याप्रमाणे तशाच करतो, पण तसं नका करू. काही तुमचंसुद्धा त्याच्यामध्ये लावा आणि त्यांनी मे बी चव छान होऊ शकते, बदलू शकते. गरजेचं नाही की मी इथे दाखवत आहे तसंच करायचं, आपलं काहीतरी टाकायचं. आणि ते केल्यानंतर मात्र आम्हाला कळवायला विसरू नका की मी याच्यात हे असे बदल केले आणि जास्त छान झालं. म्हणजे काय होतं की याच्यात दोन फायदे होतात. एक तर एक वेगळी चव लोकांना मिळते, आणि काही लोक असे असतात की ते जास्त बोलू शकत नाही, व्यक्त होऊ शकत नाही, मग ते तुमच्या कमेंट्स वाचतात आणि त्याच्याहून ते प्रयोग करतात. त्या प्रयोगानंतर त्यांनासुद्धा वाहवा मिळते, शाबासकी मिळते, मग ते तुम्हाला नकळत धन्यवाद देतात. अशा सगळ्या गोष्टी असतात. चला तेल आपलं गरम झालं असेल, त्यामध्ये मोहरी, तमालपत्र, काळी मिरी, लवंग आणि हा वाटलेला मसाला. हे एकदा आपण असंच परत फिरून घेऊ. हळद आणि तिखट यात घालू आपण. ही सगळी मी माझी जादूची पेटी उघडून ठेवतो. त्याच्यामध्ये आहे हळद, तिखट आणि धने जिरे पावडर. हळद, तिखट, धने पावडर, जिरे पावडर. आता या मिश्रणाला आपल्याला व्यवस्थित तेल सुटेस्तोवर परतायचं आहे. थोडा वेळ लागेल पण मजा येईल. हे असं छान भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण घालूयात हे देशी चणे.
साधारण एक 4 तास भिजवून नंतर ह्याला मोड आणायचे. मोड नाही आणले तरी चालतील, पण ह्याला याच्याबरोबर शिजवणं मात्र गरजेचं आहे. आणि नंतर यामध्ये आपण घालूयात भरपूर पाणी आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये घालायचा काळा मसाला. काळ्या मसाल्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर ती आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तुम्ही पुन्हा ती बघू शकता. आपण ह्याला छान उकळून घेऊ. असं तयार केल्यानंतर तुम्ही जर कुकरमध्ये शिजवलं तर वेळ वाचेल तुमचा, आणि जर वेळ असेल तर असं शिजवण्यातसुद्धा मजा आहे, कारण हे शिजताना जो काय घमघमाट सुटतो सगळीकडे, त्याच्यामुळे आपल्या घरातली मंडळी म्हणतात हां काहीतरी वेगळं शिजत आहे. हां, म्हणजे पदार्थ येण्यापूर्वीच त्याची चाहूल लागणे याच्यामध्ये मजा असते, नाही का. चला, हे छान रटमट शिजणं ज्याला म्हणतात तसं शिजलेलं आहे. गॅस कमी करू आपण आणि यामध्ये थोडीशी कोथिंबीर, हिंग शेवटी वापरतो आहे मी. आणि आता हे शेवटी का वापरतो आहे तर माझ्याही पहिले लक्षात नव्हतं की असं शेवटी वापरायला हवं, पण एकदा मी त्या आमच्या केशव पोहेवाल्याकडे बराच वेळ उभा होतो आणि त्याची प्रोसेस बघत होतो की हा कसा करतो, हिंग त्याने सगळ्यात शेवटी घातली. म्हटलं चलो हेही सही. आणि एक गंमत करू आपण, टोमॅटो 2 तुकडे करून याच्यात घालायचे, चवीनुसार मीठ. आणि टोमॅटोबरोबर याला थोडा वेळ अजून शिजवू आणि सर्विंगची तयारी करू. आता ही जी तर्री आहे तर ही तर्री 2 प्रकारचं काम करते. एक तर पोह्याला एक वेगळी चव देते आणि दुसरी गोष्ट ह्याला ब्रंचसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे एक प्लेट जर तुम्ही खाल्लं तर त्याच्यामध्ये पोहे आहेत, म्हणजे तांदूळ आहे, आणि त्याच्यानंतर आपण प्रोटीन्स म्हणून चणा खातो आहे आणि तर्रीची चव त्याला आहेच, तर त्याच्यामुळे एक प्लेट जर खाल्लं तर 2:30-3 वाजेपर्यंत तुम्हाला जेवणाची गरज नाही. तर असे हे छान तर्री पोहे तुम्ही कधी नागपूरला गेलात तर नक्की खा. त्यावर कांदा, छान लिंबू पिळायचं, वा वा वा, आणि थोडीशी कोथिंबीर. क्या बात आहे, स्वर्गसुख स्वर्गसुख ज्याला म्हणतात ते हेच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज.